येथे आठ दुकानांना लागली भीषण आग महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तब्बल आठ दुकानात भीषण आग लागली या आगीमध्ये पंधरा लाख रुपयांचे मालाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या आगीत मेहताफ खान दिलावर खान यांच्या मालकीचे डेली नीड्स शेख फारुख शेख इनुस यांचे कापड दुकान सय्यद सत्तार सय्यद हबीब यांचे मसाल्याची दुकान संजय नारायण धकाते यांचे टेलर दुकान शंकर नारायण वाठोरे यांचे टेलर दुकान गजानन सुरेश कृष्णापुरे यांचे टेलरिंग दुकान जांबुवंत माधवराव जाधव यांचे कापड दुकान प्रमोद प्रकाश उटणे यांचे कापड दुकान अशी एकूण आठ दुकाने जळून बेचिराग झाली आहेत या आगीत पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उमारखेड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यामुळे सकाळी सात वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले ही आग कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले अधिक तपास सुरू आहे